वसंतदादा पाटलांनंतर थेट सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेला मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. करतो, बघतो, बोलतो, सांगतो असं कधीही तुमच्याकडून होत नाही. पण या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या समस्या या कृषी विभागाशी संबंधित असतील, महसूल विभागाशी संबंधित असतील, तर या सगळ्या विभागांना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काय सांगू इच्छिता? सगळे विभाग असले तरी त्याचा शेवटी मुख्यमंत्रीच असतो. त्यामुळे म्हणून तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी योजना आणतोय. मोठ्या प्रमाणावर सरकार आमचं काम करत आहे. आणि शेवटी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतीतला माती अशी नाळ जुळलेली माझी जी काही सुरुवात आहे. त्यामुळे मला सर्वसामान्य शेतकऱ्यांचं वेदना दुःख कळतात. सर्वसामान्य माणसाच्या वेदना काय, अडचणी काय, त्यांना त्रास काय मला समजतं. त्यामुळे करतो बघतो हे तर मी माझ्याकडे डिक्शनरीत नाही आहे. आणि त्यामुळे मी स्वतःला देखील म्हणजे CM म्हणजे चीफ मिनिस्टर आहे, चीफ मिनिस्टर आहे, परंतु मी स्वतःला कधी असं मुख्यमंत्रीपद माझ्या डोक्यात गेलं नाही. मी एक स्वतःला CM म्हणजे कॉमन मॅन समजतो, सर्वसामान्य माणूस. आणि त्यामुळे मला लोक भेटतात, ॲक्सेसेबल आहे मी, अतिशय अप्रोचेबल आहे. लोकांना भेटणं हा माझा आवडीचा विषय आहे, त्यांच्या संवाद साधणं माझा आवडीचा विषय आहे. घरात बसून मंत्रालयात बसून फेसबुक लाईव्ह करून काम नाही करत. मी डायरेक्ट थेट फेस टू फेस काम करतो आणि लोकांना फेस करतो. बांधावर जातो, शेतावर जातो, सगळ्यांशी भेटतो.